नंबरच्या कुशीला मानाची चांदीची गदा ठेवलेली वागेश्वर स्वकार सेवा समस्त ग्रामस्थ ठरवली यांच्या वतीनं वागेश्वर महाराज चषक आणि चांदीची गदा विजय होणाऱ्या पैलवानला ठेवली. एक मिनिट सर, चालू कुशीला पंच म्हणून काम बघायचे. बोसी विधानसभा मतदार संघाचे लाडके लोकप्रिय आमदार पैलवान महेश दादागे हे या चालू कुशीला पंच म्हणून काम पाहत आहे. गणेश भोसले आणि श्रीकांतदा ताकीर यांच्याकडून चालू असलेल्या कृतीला विजय होणाऱ्या पैलवानला 5,000 रुपयेचं बक्षीस दिलेलं रोख. विजय होणाऱ्या पैलवानसाठी काळ्या लांगेचा अशोक कुमार हरियाणा केसरी दोन्ही पायाला काळ्या निक्याप लावला पैलवान ताकीद हा घातलेला आहे त्यानं होपून आणि हो वस्ताद हो चालू कुस्ती हर्षद सदगीर वर्सेस अशोक कुमार. हर्षवर्धन सदगीर आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलला सराव करतो. अशक्य त्या गोष्टी शक्य करण्याची किमया या हर्षवर्धन सदगीर कड कुणाच्या मनातही नव्हतं ज्ञानातही नव्हतं. फायनलला हर्षवर्धन सदगीर मॅट वरून येईल म्हणून मातीतून शेदेशन येईल म्हणून सगळ्यांनी वेगवेगळी गणित मांडली होती. सगळ्यांची गणित चुकली 2020 अधिवेशनात आणि खरोखर पराक्रम केला नगर जिल्ह्याचा पैलवान अकोला तालुक्यातला पैलवान हर्षवर्धन सदगीरनं. एकेरी पटाला लाभ बघा खेमेला पकडलेला खेमे हा डाव तसा मॅट वरला खेमे डावाची पकड घेतली. दमदार आमदार वजनदार आमदार एक महान मल्ल कुस्तीत मोठं नाव केलं आता राजकीय खड्यात उतरलेले. महेश दादा लांडगे मगाशी उल्लेख केला 2013 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं. अतिशय सुंदर देखना नेटकं नियोजन भोसरीला पाहायला मिळालं आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीचं मैदानी घेतलं होतं भोसरीला. एक बघण्यासारखं मैदान भोसरीला करून दाखवलं महेशदादा लांडगे वसा यांनी. त्यांचे पिताश्री हजर आहेत आज वसात केसरराव लांडगे. या ठिकाणी महेजाने एक मोठी तालीम बांधलेली भोसला महेजादा स्पोर्ट्स फाउंडेशन चांगली मुलं तयार केलेली आहेत. चांगली पैलवान तयार केलेली तिथं समोर चड्डी पकडलेली अशोक कुमारनं हरियाणाच्या मानाची गदा कोणाच्या खांद्यावरती विराजमान होते बघूया. आता याचा फैसला लागणार थोड्या वेळात काही मिनिटात. दोन्ही हातानं एका हाताची पकड घेतलेली हर्षवर्धन सदगीरनं अतिशय सुंदर मैदान चरोलीच श्री वागेश्वर महाराज उत्सव सोहळा आणि उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं घेतलेला मैदान ग्रामस्थांनी प्रत्येक वर्षी मैदान घेतात अतिशय सुंदर नियोजन करतात हे ग्रामस्थ मंडळी. याही वर्षी सगळ्या कुस्त्या बघण्यासारख्या घेतलेल्या आहे. ओ महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी जे कुस्ती घेतली यंदा कुस्ती कला पैलवान हर्षवर्धन अशोक कडेला बसलेली मंडळी जपून बघा आजोबा तसं काही टेन्शन नाही कारण महेश दादा पंच आहे सहज एका हातात वरती. कुस्ती का माऊली आखा घेऊन नाचतोय महान भारतीय श्री गंगावी सलमीचा पैलवान आहे तो. चरोली कुस्ती मैदान गेला खचाखच भरलेलं मैदान चरोलीचं
सुरुवातीपासून शिस्त मैदानला कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही, कुस्ती आर पार करावी लागणार, कुस्ती सोडवली जाणार नाही, मंडळी जागा सोडूच नका। माऊलीचा जोडीदार हजर झालेला गणेश जगताप आत्या, यानंतर कुस्ती लागणारा माऊली जमदाडे विरुद्ध गणेश जगताप अशी। दोनच मिनिटाला खड्यात येतोय गणेश जगताप। एक नंबरची कुस्ती चालू आहे आणि हप्ते भरण्याचा प्रयत्न हर्षवर्धनचा। स्क्रीन समोरची मंडळी आहेत ना, त्यांना वेळ ते खाली बसा। हप्ते भरतो, वा 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 वा। आणि संपलेल्या कुस्तीमध्ये विद्यमान आमदार महेशदादा लांडे यांनी एक शेवटची कुस्ती या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी केसरी हर्षवर्धन दत्तगीर यांनी ही कुस्ती जिंकून सरवणीच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेला आहे। या कुस्तीसाठी युवा नेते दत्तगीर यांचे 5000 रुपये